नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE हा एक भारतातील नामांकित स्टॉक मार्केटमधील महत्त्वाचा स्टॉक मार्केट किंवा स्टॉक एक्सचेंज असून भारतात राष्ट्रीय स्तरावरती स्टॉक एक्सचेंजच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बरोबरच या एका महत्त्वाच्या स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 त्या ठिकाणी करण्यात आली. इन 1992 द नॅशनल स्टॉक एक्सचेंज इट इज द लार्जेस्ट स्टॉक एक्सचेंज एस्टॅब्लिश फॉर द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग नेशन वाईड सर्व्हिसेस टू द इन्व्हेस्टर्स. इट वॉज रेकग्नाइज ॲज अ स्टॉक एक्सचेंज इन एप्रिल 1993. भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 झालेली असली तरी प्रत्यक्षात सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी या संस्थेकडून एप्रिल 1993 या स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर्ड स्टॉक एक्सचेंज म्हणून मान्यता देण्यात आली व त्यानुसार हा स्टॉक एक्सचेंज भारतातील वेगवेगळ्या गुंतवणूकदारांना विविध प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याचे कार्य करत असल्याचे आपणास दिसून येईल. हवेवर द नॅशनल स्टॉक एक्सचेंज वॉज कमेन्स्ड इट्स बिझनेस ऑपरेशन्स इन 1994. भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1992 झाली. याला ऑथोराइज्ड स्टॉक एक्सचेंज म्हणून मान्यता 1993 मिळाली. मात्र प्रत्यक्षात नॅशनल स्टॉक एक्सचेंजने आपला बिझनेस हा 1994 सुरू केल्याचे आपणास दिसून येईल. NSE वॉज कमेन्स इट्स बिझनेस ऑपरेशन्स इन 1994. कमेन्समेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक और स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग इन इंडिया वॉज स्टार्टेड इन 1994. भारतात सर्वप्रथम नॅशनल स्टॉक एक्सचेंज या संस्थेने इलेक्ट्रॉनिक बेस किंवा ज्याला आपण स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग सिस्टम असं आपण म्हणू अशा प्रकारची स्क्रीन बेस्ड ट्रेडिंग सिस्टम ही 1994 सुरू केल्याचे आपणास दिसून येईल. दिस सिस्टम इज नोन ॲज ए नीट सिस्टम. इट मीन्स नॅशनल इलेक्ट्रॉनिक ॲटोमेटेड ट्रेडिंग सिस्टम दॅट इज नोन ॲज ए नीट सिस्टम NEAT. द निफ्टी 50 वॉज द प्राईम इंडेक्स ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इट वॉज लॉन्च ऑन 22 एप्रिल ऑफ 1996. निफ्टी 50 हा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्राईम इंडेक्स असून तो भारतात नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून 22 एप्रिल 1996 सुरू करण्यात आलेला आहे. मित्रो, ज्या पद्धतीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स हा एक प्राईम इंडेक्स असून त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इंडायसेस नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून पब्लिश केले जात असले तरी त्या ठिकाणी निफ्टी 50 हा त्या ठिकाणी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा प्राईम इंडेक्स म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो. इफ वी लुक ॲट द शेअर होल्डिंग पॅटर्न ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज वी कॅन फाइंड दॅट 50.83% स्टॉक्स और शेअर कॅपिटल इज हेल्ड बाय द नॉन पब्लिक शेअर होल्डर्स. जे यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स ट्रेडिंग इन्व्हेस्टर्स ट्रेडिंग मेंबर्स क्लिअरिंग मेंबर्स नॉन क्लिअरिंग मेंबर्स अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूट्स किंवा ऑर्गनायझेशननी या नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एकूण स्टॉकपैकी शेअर कॅपिटलपैकी 50.83% भागभांडवल हे धारण केलेलं आहे. रिमेनिंग पार्ट ऑफ द शेअर कॅपिटल वॉज हेल्ड बाय द पब्लिक होल्डिंग. इट मीन्स 49.17% शेअर कॅपिटल इज हेल्ड बाय द ऑर्डिनरी पब्लिक और ऑर्डिनरी इन्व्हेस्टर्स और इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या एकूण भागभांडवलापैकी 50.83% भागभांडवल हे नॉन पब्लिक म्हणजेच इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनी धारण केलेलं असून 49.17% भागभांडवल हे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी धारण केल्याचे आपणास दिसून येईल. जे यामध्ये प्रामुख्याने सर्वाधिक शेअर कॅपिटल हे वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स ट्रेडिंग मेंबर्स क्लिअरिंग मेंबर्स बँक्स
अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यासारख्या इन्स्टिट्यूटनी धारण केल्याचे आपणास दिसून येईल. इफ यू लुक ॲट द बोर्ड ऑफ डायरेक्टर ऑफ दी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, वी कॅन सी दॅर इज अ चेअरमन अँड पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये म्हणजे संचालक मंडळामध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती म्हणजेच चेअरमन ऑफ दी नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इट इज ऑल्सो नोन ॲज ए पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या वतीने त्यांच्या हिताचे संवर्धन करण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवरती सोपवण्यात आलेली आहे व तिच्याकडे प्रमुख सूत्रे देण्यात आलेली आहेत अशी व्यक्ती म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन, की ज्यांना पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. याबरोबरच त्यांच्या मदतीकरिता दॅर इज ए मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, दॅट इज नोन ॲज ए CEO. दॅर इज अ पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर अलॉंग विथ दी 4 डायरेक्टर्स. त्यामध्ये चेअरमन बरोबरच पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर हे 4 वेगवेगळे इतर डायरेक्टर देखील त्यामध्ये नियुक्त केलेले असतात. अलॉंग विथ दी चेअरमन, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अँड 4 पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर्स, देर आर अनादर 3 डायरेक्टर्स विच इज नोन ॲज ए शेअर होल्डर्स डायरेक्टर, म्हणजेच भागधारकांनी नियुक्त केलेले इतर 3 डायरेक्टर्स देखील बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये कार्यरत असतात. सध्या जर आपण पाहिलं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे चेअरमन अँड पब्लिक इंटरेस्ट डायरेक्टर म्हणून गिरीश चतुर्वेदी हे दारिकांनी कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून विक्रम लिमे हे दारिकांनी कामकाज पाहत असल्याचे आपणास दिसून येईल. तर हे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे विद्यमान बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळ असल्याचे आपणास दिसून येईल. अलॉंग विथ द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स देअर इज अ मॅनेजमेंट सिस्टम फॉर दी डे टू डू बिझनेस ऑफ दी नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इट इन्क्लूड्स मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द NSE, ग्रुप प्रेसिडेंट, चीफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ रेग्युलेटरी ऑफिसर, ग्रुप हेड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, चीफ टेक्नॉलॉजी अँड ऑपरेशन ऑफिसर, चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर, चीफ एंटरप्राइजेस रिस्क रिस्क ऑफिसर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ट्रेडिंग, मॅनेजिंग डायरेक्टर NSE क्लिअरिंग सिस्टम, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर NSE डेटा अँड अनालिटिक्स, NSE इंडायसेस. दीज आर दी सम इम्पॉर्टंट पर्सन्स ऑर ऑफिसर्स विच इज इन्क्लुडेड इन टू द मॅनेजमेंट ऑफ दी नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या दैनंदिन व्यवस्थापनाकरिता, कामकाजाकरिता विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांचा समावेश मॅनेजमेंटमध्ये करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने मॅनेजिंग डायरेक्टर अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, की जे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे देखील मेंबर असतात आणि मॅनेजमेंटचे चीफ म्हणून त्या ठिकाणी काम पाहत असतात, यांच्याबरोबरच त्यांच्या मदतीकरिता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीकरिता प्रमुख अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यामध्ये केलेली असते, ज्यामध्ये प्रामुख्याने ग्रुप प्रेसिडेंट, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा जो ग्रुप ऑफ कंपनीज आहे त्याचे प्रेसिडेंट, त्याचबरोबर चीफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर त्यामध्ये आहेत, चीफ फायनान्शियल ऑफिसर की जे फायनान्शियल मॅटर्सशी रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडत असतात, चीफ रेग्युलेटरी ऑफिसर जो नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड अलाइड ऑर्गनायझेशनचा रेग्युलेटरी पार्ट आहे त्याची जबाबदारी पार पाडणारे हे ऑफिसर आहेत, त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज त्याचबरोबर त्यांच्या सबसिडियरी ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करण्यासाठीची जबाबदारी ज्या ऑफिसरवरती सोपवण्यात आलेली असते की त्यांना ग्रुप हेड ह्युमन रिसोर्स असे म्हटले जाते, त्याचबरोबर टेक्नॉलॉजी अँड ऑपरेशन ऑफिसर, टेक्नॉलॉजी ऑफिसर, इंटरप्राइज रिस्क ऑफिसर, त्याचबरोबर ऑपरेटिंग ऑफिसर ट्रेडिंग सिस्टम, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ द NSE क्लिअरिंग सिस्टम. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची जी क्लिअरिंग मेकॅनिझम, क्लिअरिंग सिस्टम आहे त्याच्या त्या ठिकाणी मॅनेजिंग डायरेक्टर देखील मॅनेजमेंट ऑफ NSEचे हे इम्पॉर्टंट घटक असल्याचे आपणास दिसून येईल. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजची डेटा अँड अनालिटिक्स, NSE इंडायसेस या ज्या 2 महत्त्वाच्या सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स आहेत त्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स हे देखील मॅनेजमेंटचे मेंबर असल्याचे आपणास दिसून येईल. या पद्धतीचे वेगवेगळे मेंबर्स मॅनेजमेंटमध्ये कार्यरत असल्याचे आपणास दिसून येईल.
These are the some important committees which are established for the purpose of the guiding and recommending some recommendations for the better performance and better functioning of the National Stock Exchange and allied institutions and subsidiary organizations of the National Stock Exchange. It includes Nomination and Remuneration Committee, Audit Committee, Risk Management Committee, Stakeholders Relationship Committee, Corporate Social Responsibility Committee, Standing Committee on Technology, Advisory Committee, Regulatory Oversight Committee, Stockholders Relationship Committee, Product Advisory Committee. These are the important committees which is established in the National Stock Exchange for the purpose of guiding and recommending some important recommendation for the further development of the operation and business of the National Stock Exchange. National Stock Exchange madatikarita day to day vyavasthapana karita त्याचबरोबर त्यांना सल्ला आणि मार्गदर्शन करण्याकरिता मॉनिटरिंग करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या कमिटीज स्थापन करण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये वेगवेगळ्या कमिटीवरती वेगवेगळ्या सुपरवायझरी अथॉरिटीवरती वेगवेगळ्या एक्सपर्ट व्यक्तींचे नॉमिनेशन करण्याकरिता त्यांच्या रेम्युनरेशनच्या बाबतची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडण्याकरिता नॉमिनेशन अँड रेम्युनरेशन कमिटी ही महत्त्वाची कमिटी कार्यरत आहे. त्याचबरोबर एनएससीच्या वेगवेगळ्या सबसिडियरी ऑर्गनायझेशनच्या ऑडिट करिता ऑडिट कमिटी काम करते. इन्व्हेस्टमेंट संदर्भातील रिस्क मॅनेजमेंट ऑपरेशन करिता गायडन्स करण्याकरिता रिस्क मॅनेजमेंट कमिटी आहे. त्याचबरोबर स्टेक होल्डर्स रिलेशनशिप कमिटी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बेनिफिशरी लाभार्थी कंपनी किंवा व्यक्ती किंवा संस्था ज्या कार्यरत आहेत अशा सर्व स्टेक होल्डरच्या रिलेशनशिप मेंटेन करण्याकरिता ही कमिटी महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नॅशनल स्टॉक एक्सचेंजला मिळणाऱ्या प्रॉफिटमधील काही भाग हा समाजाची उत्तरदायित्व म्हणून त्या ठिकाणी खर्च करण्याकरिता महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी शेड्यूल करणे त्याच्यावरती मॉनिटरिंग करणे व आवश्यकतेनुसार त्यामध्ये बदल करण्याची जबाबदारी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR कमिटी या कमिटीवरती सोपवण्यात आलेली आहे. याबरोबरच स्टँडिंग कमिटी ऑन टेक्नॉलॉजी ही देखील एक महत्त्वाची कमिटी याच्यामध्ये कार्यरत असल्याचे दिसून येईल. ही कमिटी प्रामुख्याने नॅशनल स्टॉक एक्सचेंज व लाईड ऑर्गनायझेशनसाठी आवश्यक असणारी टेक्नॉलॉजी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स त्याचबरोबर सेटलमेंट सिस्टमकरिता आवश्यक असणाऱ्या टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस व अलाईड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी स्टँडिंग कमिटी ऑन टेक्नॉलॉजी यांच्यावरती असल्याचे दिसून येईल. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा ॲडवाईस देण्याकरिता दॅर इज अ ॲडवायझरी कमिटी एस्टॅब्लिश फॉर दी पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग लीगल गायडन्स फायनान्शियल गायडन्स मॅनेजरल गायडन्स अँड अदर टाईप ऑफ गायडन्स अँड ॲडवायझरी टू दी NSE मेंबर्स. Regulatory Oversight Committee. This is the committee for the supervision and monitoring of the day-to-day functioning and day-to-day business of the National Stock Exchange. National Stock Exchange cha regulatory aspects varti paryavekshan va supervision karnyakarita hi samiti atyanta mahatvachi samiti manun karyarat ahe. Tyachbarobar Product Advisory Committee. National Stock Exchange cha madhyamatun anek vegvegla prakarcha services वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल प्रोडक्ट्स हे त्या ठिकाणी रिलीज केले जात असतात. अशा प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेसकरिता ॲडवायझरी कमिटी म्हणून ही कमिटी अत्यंत महत्त्वाची रोल त्या ठिकाणी प्ले करत असल्याचे आपणास दिसून येईल. सो दीज आर दी सम इम्पॉर्टंट कमिटीज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द पर्पज ऑफ डे टू डे बिझनेस अँड मॉनिटरिंग अँड सुपरविजन ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड इट्स सबसिडियरी ऑर्गनायझेशन्स. Next is the subsidiaries and associate companies established by the National Stock Exchange in India. National Stock Exchange या stock marketने वेगवेगळ्या purpose करिता वेगवेगळ्या institutions ह्या establish करण्यात केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल ज्यामध्ये प्रामुख्याने या वेगवेगळ्या संस्थांचा उल्लेख आपणास करता येईल. First is National Stock Exchange, it means NSE Clearing Institute Limited. It is the institute which providing clearing services to the investors and different types of members in the National Stock Exchange. भारतातील स्टॉक एक्सचेंजमध्ये क्लिअरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याकरिता NSE क्लिअरिंग लिमिटेड ही एक महत्त्वाची संस्था 1995 मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. नेक्स्ट इज NSE इंडायसेस. द NSE इज पब्लिशिंग डिफरंट टाइप्स ऑफ इंडायसेस फॉर द पर्पज ऑफ प्रोव्हाइडिंग accurate information and relevant information regarding to different sectors and different segment of the Indian economy.
It is the responsibility of the NSE Indices Limited to provide appropriate and authentic information regarding to different types of companies and segment of the Indian economy through the different types of indices. NSE Indices ही वेगवेगळ्या सेक्टरशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे इंडेक्सेस पब्लिश करण्याची त्याचे ॲक्युरेट इन्फॉर्मेशन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही पार पाडत असल्याचे आपणास दिसून येईल की ज्या संस्थेची स्थापना 1998 NSEच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे म्हणजे या NSEशी संबंधित असणाऱ्या सबसिडरी किंवा सहाय्यक संस्था म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. नेक्स्ट इज NSEIT विच इज एस्टॅब्लिश्ड इन 1999. इट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूट ऑर सबसिडरी ऑर्गनायझेशन विच इज एस्टॅब्लिश्ड बाय द नॅशनल स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. It provides different types of information and technology services to the members, subsidiary organizations, associate companies of the National Stock Exchange and different types of stakeholders of the National Stock Exchange. NSEIT ही कंपनी ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज स्थापन केलेली एक महत्त्वाची कंपनी असून ही कंपनी IT रिलेटेड सर्व्हिसेस प्रोडक्ट डेव्हलपमेंट करणे टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे यासारख्या सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जात आहेत. नेक्स्ट इज NSE डेटा अँड अनालिटिक्स विच इज एस्टॅब्लिश्ड इन 2000 बाय द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्टिट्यूशन ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज इन इंडिया. इट प्रोव्हाइड्स डेटा अनालिसिस डेटा कलेक्शन अँड पब्लिकेशन ऑफ द इम्पॉर्टंट स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन टू द इन्व्हेस्टर्स अँड डिफरंट टाइप्स ऑफ स्टेक होल्डर्स इन इंडिया. भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या प्रकारच्या लाभार्थी घटकांना स्टॉक एक्सचेंज बाबतची डेटा इन्फॉर्मेशन त्याचबरोबर त्याचे अनालिसिस करून त्या संदर्भातले इन्फरन्सेस हे त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी पार पाडणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे. अगेन देअर इज अ नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE इन्फोटेक विच इज एस्टॅब्लिश्ड इन 2006. इट इज ऑल्सो वन ऑफ द असोसिएट कंपनी विच प्रोव्हाइड टेक्नॉलॉजी रिलेटेड सर्व्हिसेस टू द स्टेक होल्डर्स. नेक्स्ट इज NSE इन्व्हेस्टमेंट विच इज एस्टॅब्लिश्ड इन 2013. NSE इन्व्हेस्टमेंट ही एक देखील महत्त्वाची कंपनी असून इन्व्हेस्टमेंट संदर्भातील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी या कंपनीच्या माध्यमातून पार पाडली जात आहे. नेक्स्ट इज NSE इंटरनॅशनल एक्सचेंज विच इज ऑल्सो नोन एज ए NSE IFSC विच इज एस्टॅब्लिश्ड इन 2016. 2016 NSE इंटरनॅशनल एक्सचेंज या स्वतंत्र संस्थेची स्थापना करण्यात आलेली असून इंटरनॅशनल लेवलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी व त्याचबरोबर इंटरनॅशनल लेवलच्या कॅपिटल मुवमेंटच्या संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारी ही संस्था आहे. नेक्स्ट इज NSE अकॅडमी. इट इज अकॅडमिक इन्स्टिट्यूशन एस्टॅब्लिश्ड बाय द नॅशनल स्टॉक एक्सचेंज इन 2016. ही भारतातील स्टॉक मार्केटच्या संदर्भातील सर्टिफिकेशन डिप्लोमा ॲडव्हान्स डिप्लोमा त्याचबरोबर डिग्री व पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री प्रोग्राम्स प्रोव्हाइड करणारी NSE अकॅडमी ही एक शैक्षणिक संस्था असून की जी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे ऑनलाईन व क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम्स हे कंडक्ट केले जात असतात की जे विविध प्रकारचे विद्यार्थी त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये स्टॉक मार्केटमध्ये फायनान्शियल मार्केटमध्ये बँकिंग अँड फायनान्समध्ये काम करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या वेगवेगळ्या कॅन्डिडेटकरिता प्रशिक्षणाची व्यवस्था करते. त्याचबरोबर नेक्स्ट इज NSE इंटरनॅशनल क्लिअरिंग विच इज एस्टॅब्लिश इन 2017. दिस इन्स्टिट्यूशन इज प्रोव्हाइडिंग इंटरनॅशनल क्लिअरिंग अँड सेटलमेंट सर्व्हिसेस टू द इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स इन इंडिया अँड अब्रॉड. जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती गुंतवणूक करणारे भारतातील गुंतवणूकदार असतील किंवा परदेशातील गुंतवणूकदार की जे भारतातील फायनान्शियल मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे काम करत असतात त्यांचे फंड्स ट्रान्सफर करणे त्यांच्या क्लिअरिंग अँड सेटलमेंट सर्व्हिसेस त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी NSE इंटरनॅशनल क्लिअरिंग या संस्थेच्या माध्यमातून ही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केली जात असते. अँड लास्ट वन इज NSE फाउंडेशन. इट इज सेक्शन 8 कंपनी विच इज एस्टॅब्लिश्ड इन 2018. भारतातील नवीन कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार NSE फाउंडेशन ही एक सेक्शन 8 कंपनी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणून NSEच्या माध्यमातून स्थापन केलेली एक महत्त्वाची संस्था असून विविध प्रकारच्या सोशल ॲक्टिव्हिटीज त्याचबरोबर सपोर्टिव्ह ॲक्टिव्हिटीज ही त्या ठिकाणी या फाउंडेशनच्या माध्यमातून परफॉर्म केल्या जात असतात की ज्याचा उपयोग ही त्या ठिकाणी या देशातील स्टॉक एक्सचेंजेस त्याचबरोबर वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स जे आहेत की त्यांना वेगवेगळ्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टिकोनातून या फाउंडेशनचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण या वेगवेगळ्या संस्थेच्या
वेगवेगळ्या सेपरेट वेबसाईट जर आपण रेफर केल्या तर या संस्थेच्या संपूर्ण कामकाजाविषयीची माहिती आपणास त्या त्या संस्थेच्या वेबसाईटवरती देखील उपलब्ध होऊ शकते. यू कॅन रेफर द रिस्पेक्टेड वेबसाईट्स ऑफ दिस पर्टिक्युलर सबसिडीरीज अँड असोसिएट कंपनीज टू नो मोर अबाउट दिस कंपनीज. नेक्स्ट इज द मेंबरशिप ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. नॅशनल स्टॉक एक्सचेंज इज प्रोव्हाइडिंग डिफरंट टाईप्स ऑफ द मेंबरशिप्स टू द डिफरंट ऑर्गनायझेशन्स अँड इंडिव्हिज्युअल्स. If you can become a member of the National Stock Exchange, individuals, sole proprietors, registered partnership firms, limited liability partnerships, that is known as a LLP, and corporate banks can become member of the National Stock Exchange. There are four types of the membership which is provided by the National Stock Exchange. National Stock Exchange च्या माध्यमातून चार वेगवेगळ्या प्रकारच्या memberships या provide केल्या जात असतात. त्याचं नेचर जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल. फर्स्ट इज द ट्रेडिंग मेंबर. दिस कॅटेगरी ऑफ द मेंबरशिप एंटायटल ए मेंबर टू द एक्झिक्यूट ट्रेड ऑन हिज ओन अकाउंट एज वेल एज ऑन अकाउंट ऑफ हिज क्लायंट, बट अ क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑफ द ट्रेड एक्झिक्यूट थ्रू द ट्रेडिंग मेंबर्स वुड हॅव टू बी डन थ्रू द ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर्स ऑर प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबर्स ऑफ द एक्सचेंज. दिस इज द नेचर ऑफ बिझनेस ऑफ द ट्रेडिंग मेंबर्स. ट्रेडिंग मेंबर्स म्हणजे असे त्या ठिकाणी सदस्य किंवा एनएससीचे सभासद मेंबर आहेत की जे त्या ठिकाणी स्वतःच्या अकाउंटवरती किंवा त्यांच्या क्लायंटच्या अकाउंटवरती क्लिअरिंग अँड सेटलमेंटच्या सर्व्हिसेस हे प्रोव्हाइड करत असतात. मात्र या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता ट्रेडिंग मेंबर स्वतःचे ट्रेडिंग अकाउंट त्या ठिकाणी जरी वापरत असले तरी सेटलमेंट करण्याकरिता ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर्स किंवा प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबर जे आहेत की त्यांच्या मदतीने या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतात. दिस इज द फर्स्ट टाईप ऑफ मेंबरशिप विच इज प्रोव्हाइडेड बाय द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. सेकंड इज ट्रेडिंग कम सेल्फ क्लिअरिंग मेंबर. दिस कॅटेगरी ऑफ द मेंबरशिप एंटायटल ए मेंबर टू एक्झिक्यूट ट्रेड अँड क्लिअर अँड सेटल ए ट्रेड एक्झिक्युटेड ऑन हिज ओन अकाउंट एज वेल एज ऑन अकाउंट ऑफ हिज क्लायंट. ट्रेडिंग कम सेल्फ क्लिअरिंग मेंबर्स हे एक असे मेंबरशिप त्या ठिकाणी असते की ज्यामध्ये ट्रेड्स क्लिअरिंग अँड सेटलमेंट या सर्व्हिसेस या त्या ठिकाणी स्वतःच्या अकाउंटच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी त्यांच्या क्लायंटच्या अकाउंटच्या माध्यमातून की त्या ठिकाणी या सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जात असतात. दिस इज द सेकंड टाईप ऑफ मेंबरशिप. थर्ड इज ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर्स. दिस कॅटेगरी ऑफ द मेंबरशिप एंटायटल ए मेंबर टू एक्झिक्यूट ट्रेड ऑन हिज ओन अकाउंट एज वेल एज ऑन अकाउंट ऑफ हिज क्लायंट्स अँड टू क्लिअर अँड सेटल द ट्रेड एक्झिक्यूट बाय देम सेल्व्हेज as well as by other trading members who choose to use clearing service of this member. यामध्ये प्रामुख्याने ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर्स हे दोन्ही प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात की जे त्या ठिकाणी ट्रेडिंग सर्व्हिसेस उपलब्ध करून देत आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या सेटलमेंट अँड क्लिअरिंग सर्व्हिसेस देखील स्वतःच्या सिस्टमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हे मेंबर्स त्या ठिकाणी पार पाडत असतात. अँड द फोर्थ टाईप ऑफ मेंबरशिप इज प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबर. This category of the membership entitled a member to clear and settle trade of such members of the exchange who choose to clear and settle their trade through this member. ज्यांना त्या ठिकाणी या प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबरच्या माध्यमातून त्यांचे ट्रेड्स क्लिअर करावायचे सेटल करावायचे की याकरिता क्लिअरिंग अँड सेटलमेंटच्या सर्व्हिसेस उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रोफेशनल मेंबर्स त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असल्याचे आपणास दिसून येईल. तर अशा चार वेगवेगळ्या प्रकारच्या मेंबरशिप एनएससीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. इट मीन्स द एनएससी इज प्रोव्हाइडिंग फोर टाइप्स ऑफ मेंबरशिप्स. फर्स्ट इज ट्रेडिंग मेंबर, सेकंड इज ट्रेडिंग कम सेल्फ क्लिअरिंग मेंबर, थर्ड इज ट्रेडिंग कम क्लिअरिंग मेंबर अँड फोर्थ इज प्रोफेशनल क्लिअरिंग मेंबर. दीज आर द फोर इम्पॉर्टंट कॅटेगरीज ऑफ द मेंबरशिप प्रोव्हाइडेड बाय द नॅशनल स्टॉक एक्सचेंज. दिस इज द क्लासिफिकेशन of the business allowed by the National Stock Exchange to their members. There are two types of major memberships provided by the National Stock Exchange. One is normal membership and another one is alpha membership. Normal membership is known as a unrestricted business expansion and alpha membership for focused proprietary trading with the limited clientele. In case of normal membership, these are the some categories of business which is provided allowed by the National Stock Exchange. In case of trading members, they do not allow to cash segment,
But they are allowed to do business in equity derivatives, currency derivative, debt segment, commodity derivative segment. In case of trading cum self clearing member, these members are allowed to do business into cash segment along with the equity derivatives, currency derivative, debt segment and commodity derivatives. And other remaining members are allowed to do business excluding cash segment. It includes trading cum clearing member, professional clearing member. They are allowed to do business in equity derivative, currency derivative, debt segment and commodity derivative segment. These are the some important segments of the financial market where the investors are dealing with the cash segment into the equity market, equity derivative segment, currency derivative segment, debt segment and commodity derivative segment. These are the some important segment of the financial markets. Second type of membership is alpha membership, which is provided by the National Stock Exchange. In case of alpha membership, the trading members are allowed to do business in future and option segment, currency derivative segment, debt segment, excluding cash segment. In case of trading cum self-clearing member, they are allowed to do their business into the cash segment, future and option segment, currency derivative segment and debt segment. And in case of trading cum clearing member, they also allowed to do their business into the future and option, currency derivative and debt segment, excluding cash segment. It means only in case of alpha membership, the trading cum self-clearing members are allowed to do their business into the cash segment. And in case of member, a trading member and trading cum clearing member, they don't allow to do their business into the cash segment. These are the some specifications and details regarding to normal membership and alpha membership provided by the National Stock Exchange. This is the membership process. The chart shows the flow of the getting membership of the National Stock Exchange. Desired institution or individual members should submit their application for the new membership to the membership department of the National Stock Exchange. They will forward their application form to the membership recommendation committee. ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला नॅशनल स्टॉक एक्सचेंजची मेंबरशिप घ्यावयाची आहे त्या संस्थेने आपला ऍप्लिकेशन फॉर्म की जे सेबीच्या माध्यमातून डिफाईन करण्यात आलेलं आहे द प्रिस्क्राइब ऍप्लिकेशन फॉर्म डिफाईन्ड बाय द सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया दॅट इज सेबी शुड बी सबमिटेड बाय द ऍप्लिकंट टू द मेंबरशिप डिपार्टमेंट ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज द मेंबरशिप डिपार्टमेंट ऑफ द नॅशनल स्टॉक एक्सचेंज विल फॉरवर्ड देअर ऍप्लिकेशन फॉर्म टू द membership recognition committee which is established by the National Stock Exchange. They will scrutinize their form and forward it to the membership selection committee with their specific remarks. जेव्हा त्या ठिकाणी membership department कडून हा application form membership recommendation committee कडे forward केला जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याची scrutiny करून verification करून special remark देऊन तो application form त्या ठिकाणी membership selection committee कडे forward केले जाते. मेंबरशिप सिलेक्शन कमिटी तो फॉर्म व्हेरीफाय करते त्यानंतर ती त्या ठिकाणी त्याला अप्रुव्हल जर दिलेलं असेल तर ते अप्रुव्हल त्या ठिकाणी मेंबरशिप डिपार्टमेंटकडे फॉरवर्ड केले जाते म्हणजेच मेंबरशिप सिलेक्शन कमिटीने अप्रूव्ह केलेलं सर्टिफिकेट किंवा त्या ठिकाणी रिमार्क हा मेंबरशिप डिपार्टमेंटकडे दिला जातो मेंबरशिप डिपार्टमेंटकडून की जे अप्रुव्हल लेटर आहे की ज्याला ऑफर लेटर ऑफ द प्रोव्हिजनल मेंबरशिप असं म्हटलं जातं हे ऑफर लेटर ऑफ प्रोव्हिजनल मेंबरशिप हे त्या ठिकाणी मेंबर्सला अलॉट केले जाते इट इज ऑल्सो नोन ॲज ए प्रायमरी अप्रुव्हल ऑर प्रायमरी कन्सिडरेशन ऑफ द अप्रुव्हल रिगार्डिंग टू NSE मेंबरशिप यामध्ये याला त्या ठिकाणी आपण इन प्रिन्सिपल अप्रुव्हल असे देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो जेव्हा इन प्रिन्सिपल अप्रुव्हल मेंबरला त्या ठिकाणी प्राप्त होते तेव्हा त्या ठिकाणी मेंबरशिप डिपार्टमेंट संबंधित डॉक्युमेंट्स हे त्या ठिकाणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे म्हणजे सेबीकडे रजिस्ट्रेशन करिता फॉरवर्ड करत असते ते फॉरवर्ड केल्यानंतर सेबीच्या माध्यमातून त्याचे व्हेरिफिकेशन करून सेबी विल ट्रान्सफर द सर्टिफिकेट टू द मेंबरशिप डिपार्टमेंट ते सेबीकडून की संबंधित मेंबरशिपसाठी आवश्यक असणारे सर्टिफिकेट हे मेंबरशिप डिपार्टमेंटकडे फॉरवर्ड केले जाईल मेंबरशिप डिपार्टमेंटकडून प्राप्त झालेले हे सर्टिफिकेट हे त्या ठिकाणी संबंधित मेंबरला हे सर्टिफिकेट फॉरवर्ड केले जाईल आणि त्यांना आवश्यक असणारे वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करण्याविषयी इन्स्ट्रक्शन देईल
It means, after getting certificate from the Securities and Exchange Board of India, the membership department of the National Stock Exchange will forward this certificate to the concerned member and will ask to submit their all required documents for the purpose of recording. यानंतर member करून त्या certificate करिता आवश्यक असणारी वेगवेगळे documents हे membership department कडे submit केले जातील. Then the membership department will forward these documents to the trading system, which is the main system which enables all types of required services and designated services to the members. हे documents membership system कडे पाठवल्यानंतर membership system हे त्याचं registration करेल आणि त्या memberला आवश्यक असणाऱ्या desired services ज्या आहेत त्या services enable करेल आणि त्यानंतर members हे आपल्या client करिता या वेगवेगळ्या services त्या ठिकाणी provide करू शकतो. This is the regulatory process or the process of the membership which is defined by the Securities and Exchange Board of India and National Stock Exchange in India. This is the process. Next, the NSE is publishing about 67 different types of indices which can be classified into the four main segments. First is the broad market indices. It includes Nifty 50, Nifty Next 50, Nifty 100, Nifty 200, Nifty 500, Nifty Midcap 150, Nifty Midcap 50, Nifty Midcap 100, Nifty Small Cap 250, Nifty Small Cap 50, Nifty Small Cap 100, Nifty Mid Small Cap 400. This is the broad market indices. Second category is sectoral indices. It includes indices of the different segments of the industry. It includes Nifty Auto, Nifty Bank, Nifty Financial Services, Nifty FMCG, Nifty IT, Nifty Media, Nifty Metal, Nifty Pharma, Nifty Private Bank, Nifty Public Sector Units, Public Sector Undertaking Banks, Nifty Realty. These are the some sectoral indices which is published by the National Stock Exchange in India. Third category is, it is also known as a thematic indices. It includes Nifty Aditya Birla Group, Nifty Commodities, Nifty Energy, Nifty India Consumption, Nifty Infrastructure, Nifty Mahindra Group, Nifty MNC. These are the some thematic indices which is published by the National Stock Exchange. Another one is Nifty PSC, Public Sector Enterprises, Nifty Service Sector, Nifty Tata Group, Nifty Midcap Liquid 50, Nifty 50 Seria, Nifty 50 Seria 25, Nifty 500 Seria. These are the some thematic indices published by the National Stock Exchange. These are the some important information related to National Stock Exchange. We have studied the establishment of the National Stock Exchange, Board of Directors of the National Stock Exchange, management along with the different types of committees and membership process, prerequisites and the different types of membership of the National Stock Exchange. Thank you.